महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम भोल्या भोल्यांना फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती भेगम. बड़ी बेगम म्हणजे आली आदिल शहाची आई बर का. नजर येतात तिच्या अंगार दरबारात झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेच अफजल खाने जिता जागता जनू सहिताने. कान बोलला छाती ठोकून शिव बाला ताकतो चिरडून. कौतिक झालं दरबारात. खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याच घोड दळ पायदळ पौज फाटालाही पक्कळ. अंगीत हातीच पळ पाहणारा खप छळ छळ. वाटे फेडेल त्याला चिरडीत. खेचीत खानाची सेना निघाली. गाव लुटली देवळं उद्ध्वस्त केली. आया बहिणींची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाच काही खरं नाही. इकडं निजाम तिकडं मोगल पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. Did you see the size of Afzal Khan's army? Yeah, sir. But the line of the mountains is there. राजाची सेना मुठभर. खानाला कसा थोपणार. काय लढवावा हुन्नर. चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा. मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामाने. अशा वाघिणीचा बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परतील. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानाने हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करमतीची. शिवाजी राजाच्या करमतीची. शिवाजी राजाच्या करमतीची. अन त्यास नाही जाणीव शक्तीची. त्यास नाही जाणीव शक्तीची. अन करील काही कल्पना युक्तीची. हजी जी जी राज जीवा महाल आल्यात. राजवा काय म्हणतोय खान. महाराज खानाला तर खात्री पटली की आपण घाबरलात. छान आम्हाला हेच हवं. महाराज आजच्या भेटीचं काय करायचं. पंतांकडून निरोप दाळा. म्हणावा की आमची तब्येत जर अस्वस्थ होते दुपारची वेळ ठरवा. जी त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय. खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला. भेटीसाठी छान उभारीला. नक्षीदार शामियान्याला. नक्षीदार शामियान्याला. आणि अशा या शामियान्या खान डौल पडूनेत आला. खान डौल पडूनेत सय्यद बंडा त्याच्या संगतीला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगती महाला. उद्या त्याच्या भेटीस तुम्ही आमच्या बरोबर चला जीवा. पंतांनाही बरोबर घ्या. शिवबाच्या संगती महाला. शिवबाच्या संगती महाला.
राजाला पाहून खान म्हणतो कसा? आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ, आओ। कान्हा कमारी तो हसरी, कान्हा कमारी तो हसरी, रोको न नजारा कहरी जिरा। खानाने राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला। खानाचा वार फुका गेला, खान यडबडला। इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवा ठेकलेला, वाघनखाचा मारा केला, टरा फाडलं पोटाला, तडा गेला खानाचा कोटळा। भाई रे आला जी, भाई रे आला।